कार्याची रंगी न दुनिया रंगीत दुनियेची रंगी नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो नेहमीप्रमाणेच दूरदर्शनच्या सह्याद्री या चॅनेलवर चाललेल्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी अशी काही व्यक्तिमत्व येतात की ते संत आहेत साधू आहेत की कोण आहेत ह्याबद्दल एक प्रश्न पडतो त्यांच्या त्या ते दाढी मिशा भरपूर वाढलेले केस गळ्यामध्ये माळा काही लोक सोन्या चांदीचे दागिने घालून फिरत असतात आणि तरीही संत वगैरे म्हणून मिरवत असतात काही खरे काही भोंदू अशा तऱ्हेनेच एक व्यक्तिमत्व आमच्या या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे आणि गेली बरीच वर्ष ते असं वावरत आहे पण हा मनुष्य साधू नाही संतही नाही हा एक क्रिएटिव कलावंत आहे असं म्हणतात की जे जे लोक क्रिएटिव्ह असतात त्यांना रोज दाढी करणं दर पंधरा वीस दिवसांनी केस कापून घेणं याकरता वेळ नसतो म्हणून कदाचित ते अधिक क्रिएटिव्ह होत असावेत आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत की जे अशा तऱ्हेनेच सगळे सजलेले आहेत ही व्यक्ती कोण आहे कशी आहे हे, हे, हे जाणून घेण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची आपण एक छोटीशी चित्रबीत पाहणार आहोत म्हणजे आपल्याला कळेल की मी कोणाबद्दल बोलतोय तर पाहूया या, या व्यक्तिमत्वाची एक झलक गजेंद्र अहिरे एक चौफेर व्यक्तिमत्व सशक्त लेखक कलात्मक दिग्दर्शक नवीन काही देण्याचा ध्यास घेतलेला निर्माता आणि एक सहज सुंदर गीतकार त्यांच्या कारकिर्दीला नाटकांपासून सुरुवात झाली असली तरी मालिका लेखनातही ते तेवढेच रमले आणि मग सुरू झाला चित्रपटांचा प्रवास नॉट ओनली मिसेस राऊत टूरिंग टॉकीज सरीवर सरी अनुमती सैल आणि सुंबरान यासारखे अनेक गाजलेले त्यांचे चित्रपट दिवसेंदिवस यशाच्या पायऱ्या चढत जाणाऱ्या त्यांच्या या प्रवासाला सह्याद्रीतर्फे खूप खूप शुभेच्छा तर मित्र हो। स्वागत करूया गजेंद्र आहे रे यांचं गजेंद्र वेलकम वेलकम गजेंद्र तुझा हात बघू रे नाही तुझं वर्णन केलं होतं आत्ता प्रेक्षकांच्या करता ते बरोबर आहे तुझ केस नाही नाही दिलेले आशीर्वाद यातलं हे कड तुम्ही मला दिले मला आठवतात होत मला काय नाही आठवडा अनुमती करता मी तुला दिलेलं आहे या कार्यक्रमाबद्दल अगदी थोडक्यात तुला सांगतो mm -hmm. हा कार्यक्रम आज तू ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहेस त्या ठिकाणी पोहोचण्याकरता तू काय 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 केलेलं आहेस कष्ट केलेले आहेस सुखदुःख भोगलेली आहेस त्याबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहत्यांना समजायला पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे इथे तू बसायचं आहेस जरूर आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची येस हा कार्यक्रम संपताना मी तुझ्याकडे एक छोटीशी विनंती करणार आहे तुला त्याच्यामध्ये तू या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे हे तू आम्हाला सांगायचं आहेस त्याच्याबद्दल लिहायचं आहे जरूर आणि कोऱ्या पानावर लिहायचं आहेस पांढऱ्या आणि त्याच्या बाजूच्या रंगीत पानावर तुझा मी फोटो लावणार वा माय बस हां आज तू खूप मोठ्या पदावरती जाऊन पोचलेलं आहेस हे आता सगळ्या दुनियेला माहिती आहे हिंदी चित्रपट सृष्टीतही तू प्रसिद्ध आहेस मराठी चित्रपट सृष्टीत नाटकात सगळीकडे प्रसिद्ध आहेस गेली तीस पस्तीस वर्षं तू ही सगळी धडपड करतो आहेस इफ आय एम नॉट मिस्टेकन नेमकी किती वर्ष हे तू आता सांगशील तर तू या ठिकाणी जो जाऊन पोचलास <coughs> तिथे जाऊन पोचताना तुला कशी सुरुवात तुझी झाली तुझ्या अगदी बालपणापासून जन्मापासून आई वडिलांच्या संस्कारांपासून शिक्षणापासून हे सगळं आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे माझे वडील बी पी टीमध्ये नोकरीला होते आम्ही पाच भावंड होतो आणि आई माझ्या आईकडे एक व्हिजन होती मी जेव्हा तिसरी चौथीत असेल मला आठवत असेल तर ती मी म्युन्सिपालिटी शाळेमधनं शिकलो सुरुवातीला तर तिथून बाहेर पडताना ती म्हणली जरा आणि तिने मला असं रस्त्यावर उभं केलं आणि ती एका पुस्तकाच्या दुकानात गेली आणि तिने अशी दोन तीन पुस्तकं विकत घेतली तिथनं आणि माझ्या हातात दिली मला वाटतं तो टर्निंग पॉईंट असावा मी तिसरीत होतो मला असं आठवतं तिथून जी काय वाचनाची आवड लागली ती लागलीच मग मी वाचू लागलो काय मिळेल ते वाचत होतो हातामध्ये आईचा सपोर्ट होताच मला वडीलमध्ये फार कष्टाळू होते ते कामावर आले की रिक्षा चालवायचे खाणारी तोंड साताने कमावणारा एक अशा त्या परिस्थितीमध्ये आईने तो सगळा संसार ढकलला आम्ही तसे राहायला ज्या ठिकाणी होतो त्याला अगदी झोपडपट्टी नाही म्हणता येणार पण फार ग्रेट नव्हतं त्या टिपिकल अशा कॉमन चाळी जशा असतात तशा तिथे होतो पण फार सुंदर बालपण होतं काय मजेत गेलं खूप खूप धमाल केली आम्ही मला आठवत आहे तिसरी चौथीत असताना जे खेळ खेळायचो आम्ही आमच्या घरासमोर मोठं मैदान होतं आज मुंबईत बसून जेव्हा मी म्हणतो की घरासमोर मोठं मैदान होतं तर लोकांना हेवा वाटेल पण होतं मोठं मैदान होतं आणि त्या मैदानात कुठून 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 आलेली मुलं धमाल खेळत असायची समोर एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्याची रेतीबीती पडलेली होती असं मला आठवतं खूप वर्ष ते सगळं चालू होतं आमचा खेळ हा होता की मी मुलांना असं सांगायचो की मी हिरो तो विलन ही हिरोईन मुलगाचा आणि मग अशाशी मारामारी होणार मग असं असं होणार मग गोष्टी तयार करायचो आणि मग त्याच्यातून धावत पळत फायटिंग विटिंग खूप धमाल खूप मारामाऱ्या खूप मारामाऱ्या स्काउटचा बेल्ट असायचा माझ्याकडे वगैरे वगैरे आणि सतत गुडघे फुटलेले कायम मातीने पण स्टोऱ्या डेव्हलप व्हायच्या कारण रोज नवीन खेळायला नवीन स्टोरी पाहिजे होती त्यामुळे रोज स्टोऱ्या तयार व्हायच्या असं ते मजेत सगळं चालू होतं मग दिवाळीच्या वेळेला ते रेतीचं सगळं जमा करायचं फटाके त्यात कोंबायचे आणि मग हिस्टॉरिकल सिनेमे आमचे सुरू झाले मग काठ्या तोडून आणल्या त्याला मुठी लावल्या मग कोंबड्या झाकायच्या टारल्यांमधनं त्याच्या ढाली तयार झाल्या आणि मग त्यातनं लढाया सुरू झाल्या एक दिवस खूप मोठं महायुद्ध झालं कुठल्या कुठल्या एरियातली मुलं पण ते मी अरेंज करून दिलेलं होतं आणि मीच खूप मार खाल्ला त्याच्यात वगैरे वगैरे असं सगळं होतं दुसरं एक मला त्यावेळेला काय झालं होतं की मी ना खूप खोटं बोलायला शिकलो होतं मी वाटेल ते खोटं बोलायचं मी अनेक ठिकाणी असं म्हटलंय पण माझ्या वडिलांनी माझं नाव फेकूचन ठेवलं होतं पण <laughs> मी कधी काय फेकीन सांगता येत नव्हतं काहीही बनवायचो स्टोऱ्या आणि त्याच्यात हिरो मात्र मी असायचो नायक मी आणि मग मी असं केलं मग असे डाकू आले तिकडनं घोड्यावरनं मग त्यांनी गोळीबार केला वगैरे आता इथे कांजूर मार्गला कुठनं डाकू येणार वगैरे राज कळत होती गंमत होती ते इतकं वाढलं इतकं वाढलं आणि फार असं सगळ्या गोष्टी झाल्या की <coughs> मुलं चिडवायला लागली खूप झालं दरम्यानच्या काळात मला हॉस्टेलला घातलं एक सहा महिन्यासाठी मी तिकडे गेलो त्याच्यानंतर इकडे आलो आणि त्या वर्षी मी नापास झालो जेव्हा मी नापास झालो ही माझ्या आयुष्यातली अत्यंत पॉझिटिव्ह पास गोष्ट आहे असं मला असं वाटतं मी नापास नसं झालो तर कदाचित पुढे माझं चांगलं झालं नसतं तो एक टर्निंग पॉईंट होता मी नापास झालो तेव्हा पोस्टमध्ये यायचा आणि तो पोस्टाने यायचं पाकिटातून रिझल्ट यायचा आणि मी जेव्हा पोस्टमनची आम्ही वाट बघायचो की पोस्टमन आला पाकिटातनं ते रिझल्ट बघायचं बघितलं तर त्याच्यावर लाल अक्षरात नापास असं लिहिलेलं होतं फार वाईट वाटलं कारण घरची परिस्थिती सगळे मुलं आम्ही म्हणजे एक पेन्सिल यायची तर ती आई त्याचे पाच तुकडे करायची आणि पाच जणांना द्यायची अशा पद्धतीचं शिक्षण होतं ते खायची प्यायची मजा होती घरामध्ये कारण आई फार माझी क्लुप्ती करणारी आई होती फार ती काय कशातून काय करेल आणि काय गंमत करेल असं सगळं सगळं होतं पण आपण नापास झालो हे मला फार लागलं ते तिथे आणि आयुष्यात आता याच्यापुढे कधीच नापास व्हायचं नाही हे त्या दिवशी मी ठरवलं आणि मग पण माझं फेकणं विकणं चालूच होतं आमच्या एक मॅडम होत्या कुमारी कस्तुर विद्यालयात मी गेलो तेव्हा मनीषा बर्वे त्यांना कदाचित ते कळलं असेल की हा काय करतोय फेकतो म्हणजे काय करतो वगैरे एक दिवस त्या म्हणलं की सतत वर्गात का बोलतोय सतत काय सांगत असतोस तू इथे उभं राह आणि येऊन सांग तेव्हा मी सहावीला होतो मला आठवते आणि मी उठलो आणि गेलो दॅट वॉज माय फर्स्ट परफॉर्मन्स म्हणजे पहिला परफॉर्मन्स माझा तो होता की वर्गासमोर वर्ग शांत बसला इतकं मी बोललो मी जे बोलायला लागलो मी कुठून कुठून काय काय जुळवून तो माझा पहिला स्क्रीन प्ले होता हे मला आज कळतंय कारण वर्ग शांतपणे सगळं ऐकून घेतलं वर्गाने त्याला स्टोरी नव्हती काही नव्हती पण अख्खा वर्ग होल्ड करण्याची कॅपॅसिटी त्या बोलण्यात होती मला आज कळते बाईंच्या ते लक्षात आलं वगैरे बाई म्हटलं आता हे जे काय बडबड केली ते लिहून काढ मला कंटाळा आला लिहिणं विहणं मी नाही काढणं मला लिहायचं वगैरे कंटाळा होता पेपर पण मी कसा कसा लिहून टाकत होतो वगैरे वगैरे पण नंतर मग ती प्रॅक्टिस झाली की ज्या वेळेला ऑफ पिरियड मिळायचा किंवा वर्गावर कोणी नसेल तर मुलं तिकडनं मला सांगायची की तू बोल तू काहीतरी सांग स्टोरी सांग स्टोरी सांग स्टोरी सांग मग माझ्या त्या फेकाफेकीला सुसूत्रता यायला लागली कारण मला सतत सांगण्याची संधी मिळायला लागली मुलं वाट बघायला लागली आणि बाई पण मला एन्करेज करायला लागल्या फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की हे जे बडबड होतेस ना लिहून काढ तर ते माझ्याच्याने होत नव्हतं पण त्या गोष्टीचा परिणाम आज मला असा बेनिफिट वाटतो की मी नारेशनला बसलो तर दोन तीनदा असं झालेलं आहे की निर्माते समोर बसले तरी माझ्याकडे लिहिलं काहीच नव्हतं आणि मी अख्खा पिक्चर वाचून दाखवला आणि तो वा काय छान लिहिला आपण आता झेरॉक्स काढू वगैरे तेव्हा कळलं की काही लिहिलेलंच नाही आहे आणि ह्याने अख्खा पिक्चर ऐकवलेला हां तर ती सवय झाली त्याच्यामुळे मला सेटवर आजही स्क्रिप्ट न्यावं नाही लागत माझ्या स्क्रिप्टचे झेरॉक्स निघत नाही मी शूटिंगला गेलो की मी डायरेक्ट सीन शूट करायला लागेल तो मला हातात स्क्रिप्टची गरज लागत नाही फक्त नटांना द्यावं लागलं कधी तर किंवा काय कंटिन्युटी बघायची झाली तर असिस्टंटकडे वगैरे तुम्हाला अख्खा पटका अख्खा सिनेमा स्टार्ट टू फिनिश दिसतो त्याचा परिणाम पुढे असा झाला आत्ता काम करताना की जे जोवर मला माझा सिनेमा दिसत नाही फर्स्ट टायटलपासून एन्डस्क्रोलपर्यंत तोवर मी तो लिहायलाच घेत नाही ती सवय मला तिथे लागली त्या बाईंमुळे त्यांचं क्रेडिट आहे आज मला त्याचं कोरिलेशन आत्ता जाणवतं इतक्या वर्षानंतर हे सगळी बीजे लहानपणात पडलेली असतात तर मग मग एक नववीत होतो मी आणि मी लिहिलं पण त्यात एक फार महत्त्वाची घटना अशी घडली की सहावी सातवीत आठवीत असताना टी व्ही नव्हते म्हणजे तेव्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन टी व्ही बघणं हा एक कल्चर शटरच्या टी व्ही असायचे तिथे तिकडे आणि त्या टी व्ही बघायला गेलेलो असताना मी गाणं बघितलं एक डाल पे तोता ब बोले एक डाल पे मैना असं काहीतरी गाणं होतं शशी कपूर आणि ममता जतो तर गाण्याचा काय परिणाम त्या गाण्याचा काय रिलेव्हन्स नाही पण त्याचा जो काय परिणाम झाला माझ्यावरती म्हटलं हे असं करायचं आपण हे इतकं छान का वाटतं आपल्याला तर आपण पण असंच सांगतो ना सगळ्यांना तर हे करायचं आहे आपल्याला हे माझ्या डोक्यात तिकडनं आलं आणि मग मी शोधून काढलं की हे करायचं तर काय मला एफ टी आय पुणे वगैरे असं डोक्यात सुरू झालं तेव्हा मला माहीत झालं होतं आणि मग तिथून तयारी झाली की आपण फिल्म डायरेक्टर आहोत आणि आपल्याला फिल्म्सच करायचे आहेत <coughs> डोक्यात त्या गाण्यापासून सुरू झालं आणि मग मी लिहायला लागलो मग मी जे 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 फेकाफेक करायचो त्याला सुसूत्रता आली आणि मी ते लिहून काढायला लागलो वाटेल तसं लिहायला लागलो आणि लिहित सुटलो दिवसाला एक सिनेमा असं लिहित सुटलो होतो त्याला काय आकार नव्हता पण मी लिहित सुटलो लिहित राहिलो मग त्यावेळेला मी पेपर टाकायचो मी दुधाची लाईन टाकायचो मी द फुगे विकायचो रस्त्यावरती mm. दुपार ती नंतर चारणाला एक फुगा तेव्हा मिळायचा मला माहीत पण त्याचाही मला खूप फायदा झाला कारण मला इतकी माणसं दिसायची फुगे विकताना इतक्या सकाळच्या वेळेला विविध पद्धती दिसत होत्या चाळींमध्ये कप धुणं दुन धुणाऱ्या बायका पाणी भरणाऱ्या बायका दुपारनंतर काय होतं दुपारी काय आवाज येतात काय साऊंड असतात कुत्रे केव्हा भुंगतात पासून तर सगळं 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 ते फार ते सगळं गॅदरिंग होत 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 गेलं मग दंतर मी नंतर, देवा दावी नंतर कि ला 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 मी नववी नंतर जेव्हा दहावी नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला कॉलेजला जायचं आपल्याला फी भरावी लागेल आपल्याला हे करायला लागेल मग मी तेव्हा हर्बर्टसन्स सन्स लिमिटेड नावाची कंपनी होती ए डीपीज नावाचं असं एक ती यायची मँगोला टाइप्स काहीतरी होतात तेव्हाच ते तू हे सगळं जे सांगतोय हे इतकं इंटरेस्टिंग आहे गजेंद्र आणि आपण तिथून पुन्हा सुरुवात करणार आहोत पण त्यापूर्वी वेळ झालेली एक या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेण्याची ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण गप्पा गोष्टी करतो प्रथित यश दिग्दर्शक लेखक निर्माते गजेंद्र आहेरे तर गजेंद्र तू या कॉलेजच्या उंबरठ्यावरती आता उभा होता इथून सुरुवात गंमत काय होती मी जितके आंबे खाल्लेत सर कुणी खाल्ले नसतील कसं सांगतो तुम्हाला तर हर्बर्ट सन्स लिमिटेडमध्ये मी कामाला लागलो तर माझं काम काय होतं तर जे बिल्ले असतात ना सोड्याच्या वरचे ते बिल्ले घासून स्वच्छ करायचे असे चारशे चव्वेचाळीस एक ग्रॉस जेव्हा मी बिल्ले घासून स्वच्छ करतो मला आठ रुपये मिळायचे आणि ते केमिकल असायचं आणि हातात तो का याचा तारेचा काथे असायचा तो म्हणजे आणि ते घासून 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 एवढे जेव्हा एक ग्रॉस जेव्हा करू तेव्हा आठ रुपये मिळायचे तर असं मी भयंकर काम केलं ते करत राहिलो फक्त ते काय करायचे त्या कंपनीत जी जागा दिलेली होती ती एका गोडाऊनमध्ये होती आणि ते गोडाऊन आंब्यांचं गोडाऊन होतं त्या आंब्यांच्या गोडाऊनमध्ये आम्ही आंबे खाऊ नये म्हणून आम्हाला पिंजऱ्यात ठेवलेलं होतं ते पिंजऱ्यात बंद करायचे आम्हाला कुलपुला जायचे आणि आम्ही त्याच्यात ते करत बसायचो संध्याकाळपर्यंत लॉक लॉक जेल म्हणजे असं बंद पिंजरा असतात कारण आम्ही जाऊन आंबे खाऊ नये म्हणून पण आम्ही त्या सात आठ जणांनी फार हुशारीने ते टाळं असं काही खोललं होतं की ते गेले की आम्ही ते टाळं उघडायचो असे आंबे आत घ्यायचो आम्ही खायचो आणि साली आणि कोळी परत त्याच्यातच टाकून द्यायचं म्हणजे कळायचं नाही कोणाला फार मजा केली खूप धमाल केली पण मला ते पैसे मिळाले जे मला पुढे कामाला आले असा तो सगळा दहावीच्या सुट्टीचा सगळा भाग झाला माझ्या वडिलांच्या सपोर्टमुळे आणि मला मार्क फार घायडे पडले होते म्हणजे थर्टी नाईन पर्सेंट काय मार्क असतात का, का आणि थर्टी नाईन पर्सेंट असलेल्या माणसाला पुढे फ्युचरमध्ये काही नसतं अशी आपल्याकडची सिस्टीम आहे बीजगणितात शून्यविन्य भूमितीने वाचवलेलं वगैरे वगैरे आणि मग तू बीजगणित काढून का नाही टाकत पुढे माझ्या आयुष्यात त्याचा काय उपयोग नाही झाला मला असं मला सरळ सरळ वाटत राहिलं होतं इंग्रजीमध्ये फार वाईट मार्क वगैरे वगैरे मला असं वाटलं मार्कांनी माझं भवितव्य नाही ठरवायचं आहे आणि मला नापास व्हायचं आहे एवढं झालं मला रुईयासारखं कॉलेज मिळालं त्याची <laughs> पण मला मिळालं माझं नशीब खूप चांगलं होतं आणि त्या पावसात ते टोकन मिळणं आणि मला मा मी वाईस प्रिन्सिपलशी बोललो की मार्क नसतील माझ्याकडे पण मी म मला आंतरशाले मिळालेली बक्षिसच त्यांना दाखवली आणि ते माझं निबंधाचं पुस्तक दाखवलं ते सगळं झालं वडील होते माझ्याबरोबर आणि मला त्यांनी ॲडमिट केलं रुईया नाटचं मिळाल्यावरती मी पाचव्या दिवशी रेडिओवर होतो रुईयाला रिप्रेझेंट करत रुईया नाट्यवाल्याने माझ्या आयुष्यात पूर्ण चेंज करून टाकला रुईयाला म्हणजे रुइया म्हणजे दुसरं घरच झालं म्हणजे सकाळी घरातनं निघायचं रुईयावर जायचं आणि जेव्हा केव्हा अगदीच नाहीला जाता घरी जायची जायलाच यात इथनं हक्कल तिलाच तेव्हा बाहेर पडायचं अशी चार पाच वर्षे काढली त्या चार पाच वर्षांमध्ये हां मधला एक चांगला रेफरन्स उडला की नववीत असताना त्याच शटरचटवीवर मी प्यासा पाहिला आणि मला माझ्यात बदल झाले आपल्याला फिल्म डिरेक्टर व्हायचं हे मला माहिती होतं ठरलेलं होतं पण प्यासा पाहिल्यानंतर आपल्याला असं काहीतरी करायचं आहे इथपर्यंत पोचायचं असं ते डोक्यात सुरू झालं म्हणजे सिनेमाची चक्र डोक्यामध्ये फिरायला लागली ती रुईयामध्ये दाखल झाल्यानंतर आणि रुईयाला रिप्रेझेंट केलंच रेडिओ वरती त्याच्यानंतर हे सुरू झालं नाही सर मला ते तिसरी चौथी पासूनच सुरू झालं होतं पण मला दिशा मिळाली त्या एका गाण्यामुळे नंतर प्यासामुळे नंतर बंदिनी नावाचा सिनेमा पाहिला तिथून माझं ठरलं की आपली दिशा काय हे सगळं माझं त्याच वेळेला झालं होतं पण मग तू कॉलेजमध्ये गेल्यानंतर लग्नाचं कसं काय ठरवलंस केव्हा ठरवलं ते के ते सगळं वृंदाने वृंदा आपण जर वृंदा तुझ्याबद्दल काय म्हणते आहे ते आपण आता ऐकणार आहोत आणि त्यानंतर तुझ्यासारखाच एक हुशार मेहनती असा एक दिग्दर्शक जो आपल्या सगळ्यांचा मित्र आहे ज्याला आपण सगळे लाडानी चंकू म्हणतो त्या चंद्रकांत कुलकर्णी या दोघांचंही तुझ्याबद्दलचं जे मत आहे ते जर आपण पाहणार आहोत गजेंद्र अहिरे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सगळं सगळ्यांना माहिती आहे जनमानसात पण एक नवरा म्हणून किंवा एक बाबा म्हणून एक वेगळी इमेज त्याची आमच्यासाठी आहे खरं म्हटलं तर आत आणि बाहेर म्हणजे लोकांमध्ये असलेली इमेज आणि घरामध्ये असलेली इमेज काही वेगळी नाही आहे कारण चोवीस तास म्हणजे तीनशे पासष्ट दिवस किंवा त्याचं आयुष्यच म्हणा की ह्या कामामध्येच झोकलेलं आहे ते काम नसेल तर तो, तो फार अस्वस्थ होतो आणि एकतर आमचं लव लव्ह मॅरेज असल्यामुळे लग्नाच्या आधीच म्हणजे जेव्हा मी लग्न करण्याचा डिसिजन घेतला तेव्हा त्याच्या आधीच त्याने मला सांगितलं की टिपिकल नवरा म्हणून जी संकल्पना तुला जर अपेक्षित असेल तर ती अपेक्षा माझ्याकडून तू कधीच ठेवू नकोस कारण माझं माझ्यासाठी काम हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या कामानंतर मग कुटुंब किंवा बाकीची नातेवाईक जे काही मित्र मैत्री संबंध आहेत हे खूप नंतरचे आहेत माझे प्रायोरिटी हे माझं काम आहे दिवस रात्र तो त्या गोष्टींवर असतो त्या सिनेमाच्या कथानकावर आम्ही बोलत असतो त्या पात्रांविषयी बोलत असतो त्या सिनेमाचं शूटिंग जवळ आलं की कोणाचं कास्टिंग करायचं त्याचे कॉस्ट्यूम काय असतील कशा प्रकारे त्या सिनेमाचं फॉर्मॅटचं शूट करायचं हे सगळं आमच्या या घरात चाललेलं असतं आता माझा मुलगा पण त्याच्याच असल्यामुळे अनेक सिनेमे डाउनलोड करणं अगदी झोपेपर्यंत ते सिनेमे बघत राहणं गाणी ऐकणं असं सगळं घर आमचं सिनेमा सिनेमा आहे गजेंद्र असं आहे की या क्षणाला समाजात चालणाऱ्या कुठलंच गोष्टींवर सुचत नाही असं न म्हणता तू मी सांगा मी लिहितो अशा पद्धतीने लिहिणारा लेखक आहे गजेंद्रला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेतच गजेंद्रनी मी गजेंद्रला असं म्हणालो की कधीतरी तू दुसऱ्याचा लिहिलेला सिनेमा दिग्दर्शित कर आणि त्यामुळे सबकुच गजेंद्र जे होतं मग तू बिटवीन द लाईन्स तू स्वतःच भरून काढतोस दिग्दर्शक म्हणून असं करण्यापेक्षा दुसऱ्यांनी लिहिलेला एक सिनेमा तू डिरेक्ट कर असा एक एक्सरसाईज त्यांनी करावा अशी माझी आवर्जून त्याला विनंती आहे आणि माझ्यासाठी कधीतरी त्यांनी स्क्रिप्ट लिहावं अशी ही माझी आज त्याला या दूरदर्शनवरनं मी एक निमंत्रण देतो की तू लेखक म्हणून फक्त माझ्याबरोबर काम कर आणि एकदा दुसऱ्या लेखकाचं फक्त दिग्दर्शन कर तर तुलाही काहीतरी चेंज मिळेल चांगला ॲक्टर आहे गजेंद्र पण हळूहळू दिग्दर्शनाकडे तो वळला निर्मितीकडे वळला आणि अनेक गोष्टींमध्ये त्याला रस आहे त्याला संगीताचा कान आहे त्याला लिखाणाचं भान आहे दिग्दर्शनाची जाण आहे त्याला उत्तम माणूस आहे आणि खूप पटकन तो एक्साईट होतो कुठल्याही प्रोजेक्टमुळे असं आहे एनर्जेटिक आहे गजेंद्र असं मला वाटतं तुझ्यातला हा जो स्टोरी टेलरचा जो तुझ्यात एक दडलेला आहे स्टोरी टेलर त्याची नटत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे किंवा स्वीकारणार आहेत त्यांना याची फार गरज असते आपण सुरुवात करूया मघाशी तू जिथे थांबलेला होतास तर तू कॉलेजमध्ये रुयाला रिप्रेझेंट केलंस आणि त्यानंतर दिग्दर्शक आता मी होणार हे ठरवलंस नाही ते तू चौथीत ठरवलं होतंस पण आता तिथून सुरुवात कर काय झालं मला एकदा खूप भूक लागली होती सर आणि रुअर पडीक होतो आम्ही सतत एकांका करणं त्या पाच वर्षाच्या काळात चाळीस एकांका केल्या त्याच्यामध्ये कधी लिहिलं कधी काम केलं कधी खिळे मारले कधी सेट केला कधी म्युझिक लावलं ला, कधी लाईट लावलं ला। सतत नाटक याच्यातच होतं दुसरं काय केलं नाही अभ्यास कसा बसा व्हायचा आणि ढकलले जायचो कारण मला तिथे नापास व्हायचं नव्हतं म्हणून दुसरं काय झालं महत्त्वाचं मला एकदा खूप भूक लागली होती माझ्या एका मित्राला श्रीनिवास सावंत त्याचं नंतर म्हटलं मला खायला घाल रे भूक लागली तर तू मला तुला शरम नाही वाटत असं म्हणताना मला खायला लागेल याच्यापुढे आयुष्यात कधीही कोणाला असं म्हणू नकोस तू काम कर पैसे मिळव आणि खा म्हटलं मला आत्ता भूक लागली आहे तो म्हटलं आत्ता काम कर मी म्हटलं मला जे करायचं तेच मी काम करणार तर आयुष्यात याच्यापुढे मला दुसरं काम करायचंच नाही आहे उरमटासारखा बोलत होतो मी त्याच्याशी मित्र होता माझा तो तो तु म्हटलं तुला हवं ते काम तू आत्ता कर मी तुला खायला घालतो मग मला जरा राग आला इगोहट झाला मी तिथे कागद घेतले त्याच्याच त्याचाच पेन घेतला आणि लिहायला लागलो म्हटलं हे माझं काम आहे इथेच बस आता आणि अर्धा तास मी लिहित राहिलो अर्धा तास आज माझ्यावर जोक होतात पण अर्धा तास मी लिहिलं त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं आता ऐक मी काय लिहिलं ते आणि ते त्याला वाचून दाखवलं तर तो, तो रडायला लागला तो फार हेलावला आणि तो म्हटलं तुला जे खायचं ते खा आणि आयुष्यभर मी तुला खायला घालायला तयार आहे मी वाटतेल ते करीन मेहनत करीन पण मी तुला खायला घालीन तू दुसरं काय करू नकोस आहे मग मला गंमतच वाटली की असं काय मी लिहिलं मग तू मला घेऊन कट्ट्यावर गेला कट्ट्यावर खूप जण जमलं आणि त्यांनी परत मला ते वाचायला लावलं मग आम्ही इराण्याच्या हॉटेलमध्ये गेलो आणि मला ते परत वाचायला लावलं त्याच्यानंतर ती होती कं एकांकिका होती कॉकी पॉपीची गोष्ट जिचे एक हजार प्रयोग झाल्यानंतर नंतर अनेक विद्यार्थ्यांनी एक्सरसाइज म्हणून केली ती अनेक विद्यापीठांमध्ये राहिली ठेवली गेली एक्सरसाईज म्हणून आणि ती एकांका काय होती तर तो खायला घाल म्हटल्यानंतर तो जे मला बोलला ते जे मला बोचलं होतं ते त्यात होतं आणि तो खायला घालू शकतो अशी जी त्याची परिस्थिती होती ती होती तर ती आहेरे आणि नाहिरेच्या वरती लिहिलेली एक एक कम्युनिस्ट एकांका होती डायरेक्ट आणि कम्युनिस्ट म्हणण्यापेक्षा दोन ज्या परिस्थित्या निर्माण झालेल्या आहेत एका आयक्यू असलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये कारण तुझ्या मागे एक भक्कम सिस्टीम उभी हो आणि माझ्याकडे काहीच नाही आहे अशा याच्यावरचं ते होतं त्या एकांकिकेने माझ्या आयुष्याला एक मोठा टर्न दिला ती एकांका घेऊन मी मग गडकरी रंगायत्यांना गेलो तिथे ग्रुप होता आमचा ती एकांका आम्ही सादर केली ती एकांकिका आम्ही स्नेहबंधमध्ये केली विवा शिरवाडकरांच्या नावाने जी एकांकिका स्पर्धा व्हायची याला नाशिकला ना सहाच्या सहा बक्षीस मला मिळाली त्यातली आणि मग तिथून जी ती एकांका सुटली लोकांना खात्री पटली की हा लिहू शकतो आणि याने लिहिलेल्या गोष्टीचा परफॉर्मन्स होऊ शकतो आणि त्याला बक्षिस मिळू शकतात तिथून मग लिखाण सुरूच झालं मग मी लिहितच सुटलो म्हणजे मी काय हवं एकांकिका ओके की, की शंभर रुपये देणार ओके एकांकिका कुठे बसवायची एकां का विजिट यायला जायचं मला एकांका पाहिजे ओके शंभर रुपये ओके मग असं करत शंभर रुपये दीडशे रुपयावर एकांकिका लिहायला लागलो मी आज त्याची गंमत वाटते पण तेव्हा त्या पैशांनी माझं शिक्षण केलं माझं म्हणजे कॉलेजचा सगळा मस्त टाईम घालवला म्हणजे माझ्याकडे बसला वगैरे पैसे असू लागले त्यावेळेला एका मी नाव घेत नाही पण एका सिरियलमध्ये मी स्पॉट बॉय म्हणून काम करत होतो तर जायला यायला बसला पैसे लागायचे तर अशा वेळेला तिथल्या असिस्टंट डिरेक्टर स्पॉट बॉय म्हणजे मी चहा द्यायचो मी आणि ऍक्च्युअल आज आज मी डिरेक्टर म्हणून सांगतो की मी स्पॉट बॉय होतो तर कदाचित लोकांना वाटेल की एका एका ठिकाणी पोचल्यावर लोक फार आपलं सांगत असतील सांगू पण ठीक आहे पण ही गोष्ट खरी आहे की मला शिकायचं होतं त्यातल्या काही गोष्टी म्हणूनही मी स्पॉट बॉय होतो तर तिथला जो असिस्टंट डिरेक्टर होता त्याने मला सांगितलं की उद्या तू ये वर्सोवाला आणि काही सामान आणायचं ते घेऊन जा माझ्याकडनं पैसे घे लिस्ट घे ठीक आहे मी सकाळी बघितलं तर दोन रुपये होते माझ्याकडे त्या दोन रुपयाचं तिकीट काढून मी अंधेरी स्टेशनपर्यंत गेलो अंधेरीहून चालत मी वर्सोवाला गेलो तिथे बघितलं तर तो जिथे गेस्ट राहायचा त्या बाईने सांगितलं की होतो चला गया म्हटलं ठीक आहे मग फोन आला की बारा वाजता येईल मी थांबलो माझ्याकडे खायला पैसे नाहीत मला भूक लागली कारण करन त्याच्याकडनं येणाऱ्या पैशातून मी खाऊन मग सामान आणणार होतो इतकं सोपं होतं आणि जायचे पैसे होते संध्याकाळ झाली साडेपाच वाजले तरी हा माणसाचा पत्ताच नव्हता हा आलाच नाही मग मी हादरलो जरा कारण मला खूपच भूक लागली होती ती भूक मेलीही होती म्हटलं असं नाही भुकेचा प्रश्न नाही आहे किंवा त्या पैशाचा प्रश्न नाही आहे ह्याने वेळ काय नाही पाळली मी थांब अख्खा दिवस गेला ना माझा मी थांबलो नाही इथे असं सगळं झालं मग मी तिथनं उलटा फिरलो चालायला लागलो मी वर्षवारून चालत 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 अंधेरीला आलो म्हटलं ट्रेनने गेलो विदाउट तिकीट पकडत उद्या शूटिंगला जाताना येणार मग मी चालत चालत चकाला आलो तिथून मी पवईपर्यंत आलो पवईन मी कांजूर मार्गला आलो चालत चालत रविवारचा दिवस होता आणि पिक्चर लागला होता संध्याकाळी पिक्चर लागायचे तुम्ही जेव्हा निघाल पिक्चर सुरू झाला होता घरी आलं तो पिक्चर संपला होता इतका वेळ मी चाललो होतो घरी आलो तेव्हा आई माझ्याकडे बघत होती मी धुळीने माखलो होतो वगैरे 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 आणि मला एकदम रडू फुटलं दुसऱ्या दिवशी मी आईकडनं एक रुपया वीस पैसे घेतले आणि मी गोरेगावची फिल्मस्थानला शूटिंग असायचं बस पकडली तिथे गेलो आणि तिथे मी जाऊन डिरेक्टरच्या खुर्चीवर बसलो डायरेक्टर असं लिहिलेल्या डिरेक्टरच्या खुर्चीवरती मी बसलो शूटिंग चालू व्हायचं होतं आणि येणार जाणारा प्रत्येक जण क्या डायरेक्टरच्या खुर्चीवर बैठ्या ऐकून घेतलं ऐकून घेतलं ऐकून घेतलं मग प्रत्यक्ष डायरेक्टर आले मोठे डिरेक्टर की अरे तू आज तू इतर बैठे का म्हटलं आज नाही बैठूंगा लेकिन बैठूंगा जरूर मैं वो जीवन की राह देख देखरा रहा म्हटलं नाही त्या असिस्टंट डायरेक्टरचं सगळ्यांना वाटल्याला काय झालं आहे एक स्पॉट बॉयून डिरेक्टरच्या खुर्चीरपासून उठायला तयार नाही आहे मी सगळं लावून गेलेलो की आज जे होईल ते होईल मग तो आला मी अख्ख्या युनिटसमोर त्याला म्हटलं की तू तू काल काय केलंस तर तू तुझे आभार तुझे उपकार तू माझ्यातला माणूस जागा केलास आता मला काय करायचं ते मला समजलेलं आहे आता पुन्हा जेव्हा मी या स्टुडिओतील येईल तेव्हा मी डायरेक्टर झालेलो आहे असं मी म्हणालो त्याला थँक्यू म्हणालो तिथनं आणि निघालो येताना मी बसमध्ये बसलो तेव्हा चार आणि माझ्याकडे चार आणि पस्तीस पैसे उरलेले होते त्या कंडक्टरला म्हणालो की एवढ्या पैशात जेवढं तिकीट येईल तेवढं दे तर तो, तो म्हणाला की तुला जायचं कुठे आहे म्हटलं मला कांजूरमार्गला जायचं आहे त्याने त्याच्या खिशातनं वरचे पैसे टाकले आणि मला कांजूरमार्गचं तिकीट काढून दिलं मला एका दिवसात दोन वेगळे अनुभव आले होते असाच एका कंडक्टरचा मला उल्लेख करावासा वाटतोय मला एका मी जेव्हा एम एस बीचं नाटक लिहिलं होतं आणि चाललेलो तर मी गेलो होतो त्या मी चुकून बी आर सीला गेलो आणि ते माहुलच्या एम एस ए जायचं होतं तर त्यांना म्हटलं इथे हे कुठे आहे तर ते म्हटलं इथे नाही आहे ते माहूलला आहे भेटलं म्हटलं बरं ते कसं जायचं ते म्हटलं इथनं अमुक अमुक नंबरची बस आणि जा म्हटलं नाही माझ्याकडे बसला पैसे नाही आहेत मी चालत गेलो तो कसं जायचं सांगा रस्ता तर त्या माणसाने दोन रुपये काढून दिले लाल रंगाची नोट होती तो म्हटलं ह्या दोन रुपये घे बसचं कर आणि चालत जाण्यासारखी जागा नाही तर ही अशी पण माणसं जेव्हा मिळाली तेव्हा मला कळलं की ओके आणि ह्या लोकांनी ते मला शिकवलं मी माझ्या त्यावेळेच्या परिस्थिती गरिबीचा गुणगुण गात नाही आहे मला असं वाटतं की मला स्वतःचं वाईट कधी वाटलं नाही कारण ती मी निवडलेली परिस्थिती होती ती काही माझ्यावरती दैवाने कोसळलेलं संकट नव्हतं हाच प्रकार झाला मी ग्रॅज्युएट झालो तोवर बरंच काय काय माझी एम एस सी नाटकं मग याला कामगार तू कोणत्या मी मराठी लिटरेचरमध्ये केलं अच्छा त्यामुळे विद्रोही साहित्य याच्यावरती खूप काम झालं कारण मला स्पेशलायझेशनला तो विषय होता भयानक वाचत राहिलो मी त्यावेळेला वाचत राहिलो मित्र त्याच्यानंतर थोडंसं असं झालं की घरात अडचण होती अशी की मी नोकरी करायला हवी आता झालं ग्रॅज्युएशन झालं वगैरे 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 तीन मुलींची लग्न माझ्या वडिलांना करायची त्यातलं एकीचं झालेलं होतं दुसरीचं झालेलं होतं आणि वडील स्ट्रेसमध्ये होते असणारच आज मला ते जाणवतं तेव्हा मी त्यांच्याशी वाईट वागलो आहे वेगळं वागलं मी तडकाफडकी घर सोडून दिलं एका वेळेला की मी नोकरी विक्री करणार नाही मला माझं आयुष्य दिसतंय आणि मी निघणार आहे माझी आई त्यावेळेला कपडे शिवत बसली होती तर ती म्हणाली की रोज घरात भांडणं करू नकोस त्यांना ताण देऊ नकोस तुला जे काय करायचं तुझ्या हिमतीवर कर, करू शकलास तर कर नाही ते म्हणतात ते ऐक मी उठलो दारातनं बाहेर पडलो मी घरातनं निघून गेलो गेलो तर गेलोच त्यानंतर मी लोकलमध्ये राहायचो मी रुईयाला जायचो तिथे रुईयाच्या टॉयलेट्समध्ये आंघोळ करायचो मग तिथल्या कॅन्टीनमध्ये उरलेलं सांबार प्यायचो समोर पी होता तिथे जमलं तर खायचो म्हणजे असं सगळं होतं आणि त्यावेळेला माझ्यासोबत अरुण साधू होते कारण सतत माझ्याकडे शोधयात्रा नावाचं पुस्तक होतं अरुण साधूंचं आणि बायबल असावं तसं मी ते वाचत होतो तिथे मला असं जाणवलं की पुन्हा एकदा हे काय आभाळ कोसळले नाही आपण ठरवलं आणि आपण निवडलं हे आपण आपल्या आईबापांना दुखवून आलोय आज मी त्यांच्याविषयी चांगलं बोलतोय पण तेव्हा कदाचित माझ्या मनात वेगळा ग्रज होता पण एक तरुण मुलगा शिकलेला घर सोडून जातो म्हणजे काय होत असेल आईबापांचं हे मला आत्ता कळतंय तेही कशातनं गेले असतील याची जाणीव मला आत्ता होते पण ती त्यानंतर जे काय रुयाने सांभाळलं आई असल्यासारखं सगळं ते झालं अडून साधूनचं पुस्तक होतं सोबत शोधयात्रा ते वाचत राहिलं आणि मला असं कळलं की ही परिस्थिती आपण निवडलेली आहे आणि याच्यातनं आपणच बाहेर पडणार आहोत आणि मी नाटक लिहिलं त्यावेळेला एकदा एका राणीने नावाचं त्या नाटकाला मला निर्माता मिळाला डिरेक्टर मिळाला नट नट नाटक ना येईना वेळ चाललाय म्हटलं आपले खाय खायपायचे आपण रस्त्यावर राहतोय आपण लोकलमध्ये राहतोय खायला नाही आहे आणि लोकलमध्ये म्हणजे म्हणजे लोकलमध्ये आयडिया काय केली मी की शेवटची लोकल पकडायचो टिटवाळा लोकल ती तिथे जायची तेव्हा तीन सवातीन वाजलेले असायचे तिथेच थांबायची तिथून ती परत यायची तर सकाळ झालेली असायची त्यामुळे रात्र कुठे काढायची हा प्रश्न मला नव्हता त्या काळामध्ये मी बघितलं मी पाकिटमारांच्या टोळीमध्ये जवळनं फिरलो मी पाकिट नाही मारलेलं पण ती कसं वर्क होते कळलं रस्त्यावर राहणाऱ्या मुलांमध्ये फिरलो ऑर्नामेंट विकणाऱ्या लोकांमध्ये फिरलो मग स्ट्रीट चिल्ड्रन्सवरती काम करणाऱ्या सोसायटींमधनं राहिलो मग मा मला एवढंही माहिती होतं की मुंबईमध्ये दोन रुपयात कुठे खायला मिळतं ते काय असतं ते कसं येतं ते कुठनं येतं कुठे कुठे तसे अड्डे आहेत एक मुंबईचा अड्डा म्हणून जो होता ना ते मग दुसरं रात्र काढायची असेल तर मग मी चालायला लागायचो मग सिद्धिविनायकपर्यंत चालत जा वरळीपर्यंत चालत जा मला मुंबई रात्रीची कळली कारण मी रात्र काढायची म्हणजे चालायचं कारण झोप मी, मी फुटपाथवर झोपणारा नव्हतो त्यामुळे मी चालत 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 चाल मग दिवसा कुठेतरी जाऊन त्या आपल्या रुयाच्या बॉयस कॅन्टीनमध्ये असं झोपून घ्यायचं पण मी रात्री फिरत मुंबई पाहिली आणि मुंबईने मला भयंकर शिकवलं त्यावेळेचे टॅक्सीवाले त्यावेळेचे बऱ्याच बऱ्याच गोष्टी मी पाहिल्या जवळनं म्हणजे मी एका ठिकाणी दहावी झाल्यानंतरचे मला आठवतं की मी नोकरीला कुठे लागतो मुंबई समाचार नावाचा एक गुजराती पेपर होता तर त्या पेपरमध्ये मला काम काय होतं तर तीन वाजता जेव्हा पेपर निघतो तेव्हा गठ्ठे केले जातात कुठल्या कुठल्या एरियात जातात त्याचे गठ्ठे ते गठ्ठे बांधायचं काम मी करायचं त्यामुळे मला रात्री शेवटची लोकल पकडून भेटीला जावं लागायचं आणि समाचारच्या बाहेर मी त्या फुटपाथवर झोपायचो मग एक वॉचमन येऊन तो आम्हाला उठवायचा आणि तीन वाजता आम्ही आज गरम गरम पेपर ते असे त्याचे गठ्ठे व्हायचे मग टेम्पो पकडून टेम्पो गठ्ठे टाकून टेम्पो पकडून मी कंझ्युमर आणि पेपर टाकायचो तर हा एक भाग होता पेपर टाकल्याने मला एक भक्कम शरीर दिलं कारण माझ्याकडे चार बिल्डिंग्स होत्या चार बिल्डिंगला चार विंग्ज होते आणि चार मजले होते चौसष्ट मजले रोज चढायचो मी तो तो स्टॅमिना मला पुढे आयुष्यभर कामाला आला मग म्हणून मी त्या परिस्थितीला नावाने ठेवत त्या परिस्थितीने मला घडवलेलं आहे त्या पेपर टाकल्याने मला घडवलेलं आहे एनी पुढे असं झालं की मग ते नाटक काही येईच ना बरेच मोठ्या मोठ्या लोकांनी ते वाचलं आणि हे नवीन पोरं काय करणार असं सगळं झालं मग एकदा स्निग्धा म्हणाली म्हणजे उदय सबनी बायको स्निग्धा मला म्हणाली की आयदर तू याला सोड किंवा तू याला सोड तू मोठ्या डिरेक्टरबरोबर बरोबर कर काम किंवा याला दुसऱ्या लेखकाबरोबर काम करू तर नाटक येईल मग दुसऱ्या दिवशी मी जेव्हा गडकरीला गेलो तेव्हा मी बघितलं की तो डिरेक्टर दुसऱ्या एका लेखक मोठ्या लेखकाबरोबर आहे आणि रिडिंग चालू आहे आणि माझा धाबा धरण आणला की माझी संधी गेली मी सेम गेम केला मी क्राईम केला तो मुलगा परत आयुष्यामध्ये परत या याच्यात मला माहीत नाही पुढे मित्र आहे तो माझा आजही पण मी जे काही केलं तर मी ते सगळं मोडून तो निर्माता पळवला मी मोठा डिरेक्टर घेऊन आलो ते नाटक झालं ते आईचं घर उन्हाचं त्यात नीना कुलकर्णींनी काम केलं त्या दिवसानंतर मात्र मला कधीही वळून बघावं लागलं नाही कारण ते नाटक खूप गाजलं त्याचे खूप शोज झाले ते नाटक व्हावं म्हणून मी खूप धडपड केली त्या मी त्या खूप चक्रा मारल्या मी खूप लिहिलं म्हणजे साठ पानांचं नाटक जे आहे ते मी चारशे पाना लिहिली होती प्रत्येक सीन मी वेगवेगळ्या अँगलने लिहिलेला होता त्या दिग्दर्शकाने माझ्याकडनं खूप मेहनत करून घेतली विजय जोशी डिरेक्टर होते त्यांनी मला परत त्यांनी परत, परत परत लिहायला लावलं आता ह्या अँगलने लिहून बघ आता त्या अँगलने लिहून बघ तीच गोष्ट परत सांगून बघ तर तेथे मी शिकलो की क्राफ्टिंग काय असतं हे विजय जोशी कडनं मी शिकलो मला क्राफ्टिंग म्हणजे हे क्राफ्टिंग ज्याला म्हणतात ते हे असं असतं हे कळलं त्याच्यानंतर मग सगळं एकटाकी आलं मग नंतर असं एक्सरसाईज करत नाही बसावं लागलं सुचलं की लिहून काढणं एवढंच मग फक्त उरलं त्याच्यात विजय जोशींचं खूप कॉन्ट्रिब्युशन आहे ते नाटक आल्यानंतर नीना कुलकर्णींचं माझ्या आयुष्यात खूप मोठं कॉन्ट्रिब्यूशन मी त्यांना म्हटलं की मला ना खूप पैसे हवेत तर त्या म्हणाल्या कशाला तो कशाला कशा एक प्रश्न मला अजूनही सोबत करतो आहे म्हणून मला पैसे याच्या मागे धावावं नाही लागलं दुसरं त्या म्हणाल्या की दहा वर्षे एकच गोष्ट करत राहा तुला हवं ते सगळं मिळेल मी ते केलं मी दहा वर्ष तेच 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 करत आलो आणि मला आज जाणवतं की मला जे जे हवं ते सगळं मिळालंय अशी लोकं अशी भेटत गेली लोकं सापडत गेली आणि त्या सगळ्यांच्या कॉन्ट्रिब्युशन ते उभं राहिलं नाटक आलं लोक म्हणले कारखाना काढू नकोस पुढचं नाटक इतक्यात करू नकोस वगैरे मी नाही केलं मी चूक केली कारण माझ्याकडे त्याला दहा नाटकं लिहून तयार होती म्हणजे दहाच्या दहा नाटकं आली असती मी आपला एक पोज घेतली की नाही मी आता लेखक झालोय आणि असं असं काही नसतं थांबून बिंबून काय करायचं असतं कशासाठी थांबायचं असतं जर मला येतं तर मी रोज काम केलं पाहिजे आज त्याच्यावर माझ्यावर माझ्यावर त्यासाठी ती खूप टीका होते की कि किती काम करतो किती काम करतो पण मला असं वाटतं इतकं साचलं आहे थोडा ठेवराव त्याच्यामध्ये असेलच की ते कुठून तरी आलं आहे तर जितकं निघतं निघू तितके बाहेर मी कुठे जबरदस्तीने त्याच्या मागे लागलो आहे किंवा धावलो आहे किंवा ते व्हावं कि ते करावं म्हणून कुठे धडपड करतो आहे ते, ते, ते जितकं साहजिक सहजतेने होतंय तर मग का नको पण मी तेव्हा केली नाहीत नाटकं ती राहून गेली मी आणि सुबोध भावे अनुमतीमध्ये जेव्हा हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये भा पाऊस कोसळते आणि मी कॅन्टीनमध्ये होतो आमची रिहर्सल बघून तू ढसा रसा रडलास ते काय झालं होतं मला माझ्या वडिलांची फार आठवण आली घर सोडल्यापासून मला सतत असं जाणवलं की एक वृंदा सोडली तर आपलं कोणी नाही आपल्या मागे कोणी नाही आपण छान काय करावं तर कौतुक करायला आपलं असं कोणी नाही मग मी आणि वृंदाने एकमेकांना फार धरून ठेवलं आम्ही पक्के धरून राहिलो एकमेकांना कारण माझ्या सगळ्या गोष्टीत ती उभी राहिली माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आनंदात तू आम्ही मला आठवतं की चल आपण जेवायला जाऊ असं म्हणून आम्ही दोघं जायचो दोन कटिंग घ्यायचो एक बिस्किटचा पुडा घ्यायचो तसं मधनं तोडायचो अर्धा तुझा अर्धा माझा आणि आम्ही जेवायचो चहात बिस्किटं बुडवून असं त्या माऊलीने कित्येक वर्ष माझ्यासाठी केलं कित्येक म्हणजे त्या सगळ्यात पिरियडमध्ये आणि म्हणजे असा भणंग माणूस की ज्याला काहीच नाही मागे आईबाप नाही आहेत कोण नाही कोण ते होते आईबाप माझे मला माहीत नव्हतं हे आणि अशा वेळेला एखाद्या बाईने अशा माणसाबरोबर इतकं टिकून राहावं आणि त्याच्याशी लग्न करावं पाच वर्षानंतर आम्ही लग्न केले पाच वर्ष आम्ही सोबत होतो तर मला आता सुचत नाहीत काय तर ती होती म्हणून मी रांगेला लागलो मी सरळ माणूस झालो अदरवाईज माझी पतंग कटलेली होती आणि ती हेलकावत होती वृंदाने योग्य वेळी त्याची कणी बांधलेली आहे आणि म्हणजे आता जेवण म्हणजे काय तर चल एक छोट मका घेतला तोडला हे तुझं आहे माझं अशा पद्धतीने तो सगळा वेळ जात राहिला आणि मी त्या दिवशी काय झालं की तुम्ही जो सीन करत होता तुमचा आवाज तो सीन मुळात मी आणि माझे वडील असा मी लिहिला होता तुम्ही जेव्हा म्हणता की बाबा रे मला तुझा सपोर्ट मला तुझे पैसे नकोत फक्त उभा राहा माझ्या पाठीशी माझे वडील कधीतरी मनातनं असं बोलले असतील मी माझ्यापर्यंत ती गोष्ट वेगळी मी त्यांना फार मिस करत राहिलो आईला वडिलांना माझ्या बहिणीनं मी पाच वर्षात भेटलेलं नाही कामाच्या याच्यात असेल बरं असं नाही की काम काम असं काही नसतं प्रत्येकाला चोवीसच तास दिले इट्स अ मॅटर ऑफ प्रायोरिटी जर म्हटलं तर तुम्ही उठून जाऊ शकता ना इगो आडवाय तो असाही भाग नाही पण माहीत नाही काही गोष्टी मागे सुटल्या त्या सुटल्या सुटल्या हा निसर्ग आहे परत वळता येत नाही मागे जाता येत नाही वडील आहेत हो आहेत तर आहेत माझ्या बरोबरच आहेत आणि शेजारीच राहतो आम्ही नंतर पण माझा भाऊ गेला रेल्वे ॲक्सिडेंट बाईक मध्ये त्याच्या मला माहिती तेव्हा एकटे झाले तर त्या सीनमध्ये मला माझे वडील दिसले बोलताना तसे सो मला एकदम रिहर्सलमध्येच रडू आलं खूप आणि मला जाणवलं की हा सिनेमा बघताना प्रत्येक माणूस हा सीन बघून रडणार आणि तसंच झालं प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो सिनेमा बघताना ते जाणवतं ज्या जा पद्धतीने म्हणजे तुमच्या जागी मला माझे वडीलच दिसले त्या त्या सीनमध्ये तुला आता याच क्षेत्रात काय यावं असं वाटलं तुझा प्रवेश कसा झाला ते सगळं माहिती आहे याच्याशिवाय तुला काही छंद काही आवड वगैरे कारण तुझं वाचनाची आवड ही तुझ्या आईने तुला लावली पण छंदाबद्दल बोलायचं तर काय बोलशील कारण तुझा मुलगा चांगल्यापैकी फोटोग्राफी करतो हे मी अनुभवलेलं आहे अनुपतीच्या वेळेला तर तुझे काही छंद आहेत का छंद भट भटकायला मला खूप आवडतं गाडी काढायची आणि निघायचं कुठे जायचं आहे काय जायचं आहे न ठरवता भटकायचं खूप हे मला आवडतं मी ट्रकवर क्लिनर होतो तर हां त्या ति त्या त्यावेळेला माझी मला ना कोकण बघायचं होतं मी कोकणात कधी गेलो नव्हतो म्हणजे कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसापर्यंत आणि कोकणाविषयी मला भयंकर प्रेम होतं कारण तिथनं ऐकलेल्या कविता ते वाचलेलं सगळं म्हणजे आणि साहित्यिकांची खाण असं सगळं सगळं ती गावं कुठे आहेत वगैरे वगैरे सगळं सगळं सुरू होतं म्हणून मी त्या पट्टीतल्या ट्रकवरती क्लिनर म्हणून राहिलो आणि मी पावसातलं कोकण अनुभवलं आणि मग प्रेमात पडलोय कोकणाच्या मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा गाडी काढतो आणि कोकणात शिरतो आणि <laughs> भटक भटक भगतो भटक, भटक भटकतो बाकी दुसरा काही छंद नाही मला म्हणजे दुसरी काही विशेष अशी आवड नाही भटकणं आहे पण परदेशात स्वित्झर्लंडला जावं असलं काही नाहीये माझ्या डोक्यात आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत गजेंद्र आहिरे या प्रथित यश अशा दिग्दर्शकाबरोबर निर्मात्याबरोबर लेखकाबरोबर आपण छान गप्पा मारतो कुठेही जाऊ नका बघत राहा दुसरी बाजू या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण गप्पा मारतोय गजेंद्र आहेरे यांच्याबरोबर तर गजेंद्र हे तुझ्या मी तुला नेहमीच असं विनोदानी म्हणत असतो की तुझ्या सिनेमामध्ये पाऊस हा अगदी आवश्यक आहे असं दिसतंय तुला तर त्याचं कारण हेच का की क्लीनर म्हणून तू त्या ट्रकवर राहिलास आणि कोकण कायम पाहत राहिलास किंवा कोकण पाहायचं होतं म्हणून ते सुद्धा पावसातलं कोकण तर म्हणून पावसातल्या कोकणाची जी ते त्याबद्दलचं प्रेम आहे म्हणून पावसावर प्रेम आहे असं काही आहे काय आहे एकतर पाऊस खरं ना डायरेक्टर म्हणून तो शॉर्टकट आहे <laughs> <laughs> म्हणजे काय सांगतो पावसावर पा, प्रेम आहेच पावसावर खूप लिहिलं पण मी आणि पाऊस आला की पर्सनॅलिटीच बदलून जाते असं माझ्या लक्षात आलेलं आहे वेगळंच सुचायला लागतं आदर तुम्ही वेगळे होता पाऊस तुम्हाला फार एनर्जी देतो एकतर आणि पाऊस जर का नीट वापरला गेला नाही तर तो फार वाईट दिसतो स्क्रीनवर पाऊस मी दुःख म्हणूनही वापरलाय आनंद म्हणूनही वापरलाय भीती म्हणूनही वापरलाय पाऊस गडद अनुभव करण्यासाठी म्हणूनही वापरलाय आणि हलका फुलका रोमॅन्टिक म्हणूनही वापरलाय पाणी तसंच पडत असतं तुम्ही बघता कसे त्याच्याकडे काय लेन्समधनं बघता ह्याने तो फरक पडतो आणि सगळा तो चित्रपटाचा परिणाम पाऊस जो आहे तो सोपा करून लोकांपर्यंत पोचवू शकतो उदाहरणार्थ अनुमोदित जेव्हा तुम्ही छत्री घेऊन त्या घराकडे बघता आणि पाऊस पडत असून आता हे घर विकायचं ही परिस्थिती ती आणि तिथे जर पाऊस नसेल आणि तुम्ही उभे असाल किती फरक पडतो तर याच्यामुळे त्या पावसात मी अडकलो आणि माझ्या असं लक्षात आलं की पाऊस बरं दुसरी गोष्ट अशी आहे पावसाची की मी नोव्हेंबरमध्ये शूट करू दे फेब्रुवारीत करू दे मार्चमध्ये करू दे माझं शूटिंग आणि पाऊस आला आणि असं आजपर्यंत घडलेलं नाही <laughs> पाऊस येतोच माझ्या संपूर्ण सिनेमाच्या एकातरी शेड्यूलला पाऊस पडतोच पडतो आणि मला तसे ओरिजिनल शॉटही मिळतात आणि आम्ही फार मजा करतो मला जाणून घ्यायला आवडेल आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा तू ते सांगावंस की तू आता या सगळ्या माध्यमामध्ये वावरलेलं आहेस एवढी वर्ष वावरलं आहेस तू नाटक सिनेमा टेलिव्हिजन आणि लेखन तुझं चालू आहे या तिन्ही माध्यमांमध्ये तुला आवडणारं माध्यम कुठलं एक तर सिनेमा हे जास्त जवळचं वाटतं मला डिरेक्टर्स मीडिया म्हणून हां त्याच्यात सत्ता असते ना हे बरोबर आहे ना नाही दुसरं काय आहे की सुचलेलं व्हिज्युअल उतरवण्यासाठी जी धडपड आहे ना ते फार मोठं चॅलेंज आहे सो म्हणून त्याच्यात मला जास्त जवळ जावा असं वाटतं आणि हे परत सांगत तर काय म्हणाल सु एक सुचलेलं व्हिज्युअल हां आपल्याला ते पडद्यावर उतरवणं याच्यामध्ये भयंकर मोठी गॅप आहे तिथपर्यंत पोहोचणं अजूनही मी त्याच्या एक चाळीस पन्नास टक्केच पोचलोय अजूनही मला जे सुचलंय त्याच्या शंभर टक्के पोचायला माहीत नाही किती वेळ लागेल बरोबर तर तो जो चॅलेंज आहे ना त्याची गंमत आहे त्याची व्हेरी गुड तू जर नसता आला ह्याच्यामध्ये आला नसतास तर काय तुला वाटतं तू काय झाला असतास आणि तुझी इच्छा काय होती की मी हे होईन मला नाही वाटत मी दुसरं काही झालो असतो अच्छा मला मी कधी हा केला नाही हे नाही तर मी काय करीन आजही नाही करत आहे आणि तेव्हाही नाही आला विचार तेव्हा नाटक या संदर्भामध्ये बोलताना एक गोष्ट तुला सांगायची राहून गेली की आपल्या रंगभूमीवरती अतिशय मानाचं स्थान असलेले काही व्यक्तींची आपल्याकडे तुझ्याबद्दलची मत आहेत ती आपण जरा बघणार आहोत गजेंद्र बरोबर लेखक आणि दिग्दर्शक गजेंद्र हे शेवग्याच्या हे त्याचं पहिलंच नाटक आहे दिग्दर्शक म्हणून आणि त्यात मला काम करायची संधी लाभली याबद्दल मी खूप खुश आहे आणि त्यामध्ये सतत गजेंद्रचा सहवास दिग्दर्शक म्हणून आम्हाला मिळाला लेखक म्हणून तर तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेच सिनेमा दिग्दर्शक म्हणून तो सगळ्यांना माहिती आहे पण शेवग्याच्या शेंगा या नाटकामुळे त्याची नाट्य दिग्दर्शक म्हणूनसुद्धा एक नवी ओळख महाराष्ट्राला लाभली आहे आणि ते नाटक इतकं छान लिहिलं आहे इतकं मस्त त्यांनी दिग्दर्शित आहे की असं सरसर 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 समोर असं घडत जातं एक एक, एक एक प्रसंग आणि त्यातून त्या ते सगळं नाट्य प्रेक्षकांसमोर येतं त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना आणि अत्यंत शांत आणि जराही टेन्शन नाही काही नाही असा तो दिग्दर्शक आहे त्यामुळे छान वाटलं त्याच्याबरोबर काम करताना गजेंद्र तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा अजून खूप तुझी नाटकं येऊ दे सिनेमे तर तू उत्तम करतोसच पण अजून रंगभूमीला सुद्धा तुझा नाट्य लेखनाचा दिग्दर्शनाचा खूप लाभ मिळो आणि आम्ही सगळे तुझ्याबरोबर काम करायला खूप उत्सुक हो। आहोत ऑल द बेस्ट गजेंद्र सरांबरोबर मी एक बायलिंगुअल सिनेमा केला आहे आणि ज्याच्या रिलीजची अर्थात आम्ही सगळेच वाट बघतोय त्याच्या प्रोसेसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्यांचा स्पॉन्टेनिटीवर भर जास्त आहे रिहर्सल्सपेक्षा आणि विच वर्क्स फॉर मी असं मला वाटलं म्हणजे मी पहिल्यांदा रिहर्स न करता टेक दिले आणि मला असं वाटलं की ही एक वेगळी पद्धत आहे काम करण्याची आणि जेव्हा आपण शंभर टक्के दिग्दर्शकावर विश्वास ठेवतो आणि सरेंडर होतो त्या प्रोजेक्टच्या प्रोसेसमध्ये तेव्हा एक वेगळी गंमत येते आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे ही ही एक वेगळ्या वेगळी प्रोसेस आहे जी मी स्वतः ॲक्टर म्हणून खूप एन्जॉय केली हा झाला सिनेमाचा अनुभव पण नाटकाच्या वेळेला शेवग्याच्या नावाचं इतकं महत्त्वाचं नाटक गजेंद्र सरांनी मला दिलं आहे आणि नाटकाच्या प्रोसेसमध्ये पण त्यांना सतत गोष्टी सुचत जातात आणि रोज नवी गोष्ट रोज त्याच्यातल्या त्याच्यातले बारकावे त्यांना सुचत जातात करता करता अनेक गोष्टी ॲड होत जातात आणि मला असं वाटतं की नाटकाची प्रोसेस जितकी एखादा कलाकार एन्जॉय करत असेल त्याला काही आपण कुठल्या दुसऱ्या गोष्टीशी कम्पेअर करू शकत नाही तर मला असं वाटतं गजेंद्र सरांचे मी मानवे की तेवढे आभार कमीच आहेत की त्यांनी मला इतक्या सुंदर दोन भूमिका दिल्या एक सिनेमामध्ये आणि एक ही नाटकामध्ये आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू अगेन सर तर ह्या समाजाचा आपण काही देणं लागतो किंवा काय काय लागतो किंवा नाही लागत असं याबद्दल तुझं काय मत आहे आणि तू त्या संदर्भात काही करतोस का जाणीवपूर्वक नाही करत आहे पण मी काउन्सिलिंग केल्यामुळे काही संसार तुटायचे राहिले काही लोकांनी घटस्फोट नाही घेतले अशा मला काही आठ ते दहा केसेस माहिती सहज बोलता बोलता गोष्ट म्हणून किंवा माझं काहीतरी वाचून किंवा असं करून मला अशा एक पाच सहा फॅमिलीज माहिती आहेत की ज्यांचं घर तुटलं नाही तर मला असं वाटलं की हे जे हे प्रोफेशनल काउन्सिलिंग नव्हतं माझं हे माझं बोलणं होतं आणि या बोलण्याने ज्या गोष्टी घडल्या त्याचं मला समाधान आहे तर असं स्पेशली जाऊन काही सोशल वर्क वगैरे असं काही माझ्या डोक्यात नाही आहे स्पेशल सोशल वर्क काही नसतं तुमच्या रोज जगता जगता एखाद्या मुलाला तुम्ही म्हटलं काय आहेस ये चल आणि तो साऊंड इंजिनियर झाला किंवा एखाद्या मुलाला रस्ता दिसत नाही आहे आणि तो आला सोबत आणि तो एक कुठल्या तरी ॲम्ब्युलन्सवरचा ड्रायवर कॅमेरामन झाला आहे किंवा अशी ना मला एक बारा पंधरा मुलं माहिती आहेत मुली माहिती आहेत की जी आयुष्यात उभी राहिली म्हणजे मी त्याचं क्रेडिट घेत नाही त्यांनी मेहनत केली फक्त मी चावी दिली होती किंवा इकडे नको रे जाऊ इकडे जा असं काही मुलांना मी असं काउन्सिलिंग केलं आहे की तू आहेस तू नट नकोस तू दगडच फोड उत्तम दगडफोड्या होशील उदाहरणार्थ तू लाकूड आहेस तू लाकूडच तोड किंवा तू अमुक होऊ शकतोस तू नट होऊ शकतोस तू ह्याच्या भानगडीत पडू नको किंवा तू ॲक्टिंगच्या भानगडीत पडू नको तू डिरेक्टर होऊ शकशील असं त्या माणसाच्या आतलं ओळखून त्याला वेळीच सांगून त्याच्यावर प्रेशर आणून किंवा काहीही करून त्या माणसाला मार्गाला लावलं आणि ती आज दिसती सगळी अशी रोपटी वाढलेली आणि फुलताना दिसत आहे तर मला असं वाटतं की नकळत का होईना पण माझ्याकडनं ह्या गोष्टी घडल्या आपण एक छोटी विश्रांती पुन्हा एकदा घेणार आहोत आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे जाणार आहोत मित्र राहा दुसरी बाजू छोट्याशा या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नवोदिताना तू काय सांगू शकशील याबद्दल एक उत्सुकता आहे नवदितीनं मला सांगायचं आहे आतापर्यंत मी असं म्हणायचं की मी काय सांगू मी काय असं पण मला आता सांगायचं आहे स्ट्रगलचे चार तुकडे करा सरळ सरळ स्ट्रगल म्हणजे काय ह्याचा अभ्यास करा आधी एक स्ट्रगल असतो की एखादं आपल्याला काय करायचं आहे ह्या याबद्दलची क्लॅरिटी येण्यासाठीचा एक स्ट्रगल असतो त्याचे ते ठरल्यानंतर ते का करायचं आहे आणि कसं करायचं आहे त्याच्यासाठीची धडपड ते, ते मिळाल्यानंतर ते मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठीची धडपड आणि त्याच्यानंतर स्वतःचं स्थान निर्माण कर स्वतःचा एक मार्क तयार करणं स्वतःचा ब्रँड किंवा स्वतःची एक ओळख तयार करण्यासाठीचं स्ट्रगल असे चार तुकडे करावे स्ट्रगलचे आणि स्ट्रगल हे आपल्या मृत्यूनेच आपल्यासोबत जात असतं स्ट्रगल कधीही संपत नाही त्यामुळे हे स्ट्रगल आपण आपल्यासोबत घेऊन चलावं असं मी नक्की सांगू शकेन सर व्हेरी गुड व्हेरी गुड लोकांना आवडणारा आणखीन एक भाग आहे या कार्यक्रमाचा झटपट प्रश्न रॅपिड फायर वगैरे म्हणतात इंग्रजीमध्ये त्याकडे आता आपण वळणार आहोत की पटापटा त्याची उत्तरे द्यायची अस तू तुझा पहिला चित्रपट कुठला आणि तो रिलीज कधी झाला माझा पहिला चित्रपट आहे कृष्णा काठची मीरा तो रिलीज झाला नाही माझा दुसरा चित्रपट रिलीज झाला तो म्हणजे नॉट ओनली मिसेस राऊत गोविंदाग्रज म्हणजे कोण राम गणेश गडकरी व्हेरी गुड एक म्हण पूर्ण कर पुढच्या स्टेज पुढच्या स्टेज ही जी म्हण आहे ही आमच्या क्षेत्रामध्ये लागू होत नाही कारण मागचा शहाणा नाही होत तो दीड शहाणा होतो आणि परत त्याला ठेच लागते <laughs> पंचतत्व म्हणजे ही पाच तत्व कुठली आहेत पंच महाभूत ज्याला आपण म्हणतो आप ते जे वायू पृथ्वी आकाश पृथ्वी जल अग्नि वायू आकाश तुझा कोणी आवडता दिग्दर्शक आहे का बिमल रॉय हे जे तू काम करतोस म्हणजे तू लिहितोस दिग्दर्शनावर विचार करतोस तुझ्या सगळ्या आराखड्यावर विचार करतोस ते करण्याकरता तुला विशिष्ट ठिकाण काही आवश्यक वाटतं का आवडतं ठिकाण कुठलं असं नाही सांगतात मी विकोळी स्टेशनवर बसून पण लिहिले आणि ज्या कुठल्या सेटवर होतं तिथे बसून लिहिलेलं आहे त्यामुळे तसं काय विशेष असं नाही कोणत्या नाटकामध्ये आप्पासाहेब बेलवलकर हे पात्र आहे नटसम्राट तुझं आवडतं तु 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 पुस्तक खूप पुस्तकांनी ना पुस्तकं नुसती वाचून नाही ठेवली गेली सर पुस्तक आहे ना येऊन पुस्तकांनी भर घातली दरवेळेला पुस्तकं येतात ते आयुष्यात भर घालतात काहीतरी एक विटांची रचना करतात आणि जातात असं सतत होत आहे कुठलं पुस्तक म्हणजे अवघड आहे सर पुस्तकच आहेत ना अख्खा डोलारा पुस्तकांवरच उभा आहे तुझाच तुला आवडणारा कोणता चित्रपट आहे अजून मला माझा चित्रपट आवडला असं म्हणावं इतपत माझं काम नाही झालेलं ऑनेस्टली सांगतो म्हणजे असं हिप्पोक्रसी म्हणून नव्हे पण माझे प्रयत्न चालू आहेत की मला आवडावा अशा सिनेमापर्यंत मी पोचावं माझे प्रयत्न चालू आहेत एक दिवस नक्की मी तो सिनेमा करीन तू आज आम्हाला जो वेळ दिलास आमच्या संबंध टीमला जे सहकार्य केलंस त्याबद्दल दूरदर्शन दूरदर्शनचे आमचे संचालक आणि आमच्या कार्यक्रमाचे जे या निर्माते आहेत मिस्टर पाठक आणि आमची ही सगळी टीम यांच्यातर्फे आणि प्रेक्षकांतर्फे मी तुला धन्यवाद देतो की तू आज आम्हाला वेळ दिलास आणि अत्यंत मोलाचं असं तुझं आयुष्य आमच्यासमोर तू मांडलंस ज्याच्यातून सुद्धा खूप शिकता आलं खूप घेता आलं हे गंमत नाही हे मी बोलतो आहे ते फार प्रामाणिकपणे बोलतोय अन्यथा मी तुला गेली अनेक वर्ष फक्त शिवाय घालत आलेलो आहे प्रेमाने परंतु हे फार महत्त्वाचं आणि हे मला माहिती नव्हतं तरी आम्हाला माहिती करून दिल्याबद्दल तुझं पुन्हा एकदा धन्यवाद आणि यू सर सर्वांचा फार आभारी आहे <laughs> माझी सुरुवात या स्टुडिओतनं झाली होती पालवी नावाच्या कार्यक्रमात ना बारावीला होतो मी दूरदर्शन दूरदर्शन नीना राऊत मॅडमनी माझी मुलाखत घेतली होती ते खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सो दूरदर्शनला माझा नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच तुला या कार्यक्रमाबद्दल काय नेमकं वाटलं ते तू ह्याच्यात लिहायचं आहे